मित्रांनो, आपल्याला माहितीच असेल की प्रत्येक स्वतंत्र राष्ट्राचा स्वतःचा एक ध्वज असतो. भारताच्या वर्तमान स्वरूपातील राष्ट्रध्वजाला 22 जुलै 1947 म्हणजे स्वातंत्र्य मिळण्याच्या काही दिवसापूर्वीच आयोजित केलेल्या भारतीय संविधान सभेच्या बैठकीत स्वीकृत केले होते. भारतात राष्ट्रध्वजाला तिरंगा असेही म्हणतात. आज आपण जो राष्ट्रध्वज बघतो तो पूर्वीपासून असाच नव्हता. काळानुसार त्यात अनेक बदल घडत गेले. आपला राष्ट्रध्वज त्याच्या आरंभापासून कोणकोणत्या परिवर्तनातून गेला हे जाणून घेणे अत्यंत रंजक आहे. या व्हिडिओत आपण आपल्या राष्ट्रध्वजाचा इतिहास अर्थात राष्ट्रध्वज कसा बदलत गेला हे बघणार आहोत. पण त्यापूर्वी आपल्याला एका गोष्टीची आठवण करून देणे आवश्यक आहे. ती म्हणजे तुम्ही जर आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर हा व्हिडिओ पाहून झाल्यावर लगेचच सबस्क्राईब करा. आपला प्रथम राष्ट्रध्वज 7 ऑगस्ट 1906 कलकत्ता, ज्याला आता कोलकाता म्हणतात, येथील पारसी बागान चौक, ज्याला ग्रीन पार्क असे म्हणायचे, येथे फडकावला होता. आपला प्रथम राष्ट्रध्वज हिरव्या, पिवळ्या आणि लाल रंगाच्या आडव्या समान पट्ट्यांचा बनलेला होता. वरती हिरवा, मध्यभागी पिवळा आणि खालच्या बाजूला लाल अशा क्रमाने हे 3 रंग होते. वरच्या हिरव्या पट्टीत 8 पांढरे कमळ होते, तर खालील लाल रंगाच्या पट्टीत डाव्या बाजूला अर्धचंद्र, तर उजव्या बाजूला सूर्य होता. मधल्या पिवळ्या रंगाच्या पट्टीत निळ्या रंगात वंदे मातरम लिहिलेले होते. दुसरा राष्ट्रध्वज हा जवळपास पहिल्या राष्ट्रध्वजासारखाच होता. दुसरा राष्ट्रध्वज 1907 पॅरिसमध्ये मॅडम भिकाजी कामा आणि त्यांच्यासोबत निर्वासित केलेल्या काही क्रांतिकाऱ्यांनी फडकवला होता. हा ध्वज केशरी, पिवळ्या आणि हिरव्या रंगाच्या आडव्या समान पट्ट्यांचा बनलेला होता. वरती केशरी, मध्यभागी पिवळा आणि खालच्या बाजूला लाल अशा क्रमाने हे 3 रंग होते. वरच्या केशरी पट्टीत फक्त 1 कमळ होते, परंतु 7 तारे होते. हे 7 तारे सप्तर्षीला दर्शवित असे. तर खालच्या हिरव्या रंगाच्या पट्टीत डाव्या बाजूला सूर्य, तर उजव्या बाजूला अर्धचंद्र आणि तारा होता. हा ध्वज बर्लिनमध्ये झालेल्या समाजवादी संमेलनात देखील प्रदर्शित केला होता. तिसरा राष्ट्रध्वज 1917 आला होता, जेव्हा आमच्या राजकीय संघर्षाने एक निश्चित असे वळण घेतले होते. तिसरा राष्ट्रध्वज डॉक्टर ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी होमरूल चळवळीच्या दरम्यान फडकवला होता. या ध्वजात 5 लाल रंगाच्या आणि 4 हिरव्या रंगाच्या आडव्या पट्ट्या एकानंतर एक होत्या आणि यावर सप्तर्षीचे 7 तारे बनवलेले होते. ध्वजाच्या डाव्या बाजूला वरच्या किनाऱ्यावर युनियन जॅक अर्थात युनायटेड किंगडमचा राष्ट्रध्वज होता, तर ध्वजाच्या उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात पांढरा अर्धचंद्र आणि तारा होता. चौथ्या राष्ट्रध्वजाला 1921 अनधिकृत रूपात स्वीकारले होते. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सत्रादरम्यान 1921 बेजवाडा म्हणजे आताचे विजयवाडा येथे आंध्र प्रदेशच्या एका युवकाने एक ध्वज बनविला आणि तो महात्मा गांधीजींना दिला. हा ध्वज लाल आणि हिरव्या रंगाचा बनविलेला होता. लाल आणि हिरवा रंग दोन प्रमुख समुदायाचे प्रतिनिधित्व करतात. गांधीजींनी सल्ला दिला की भारतातील शेष समुदायाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी यात एक पांढरी आडवी पट्टी आणि राष्ट्राच्या प्रगतीचे संकेत देण्यासाठी फिरता चरखा असायला हवा. आणि अशा प्रकारे पांढऱ्या, लाल आणि हिरव्या रंगाचा आडव्या समान पट्ट्यांचा आणि मध्यभागी फिरता चरखा असलेला राष्ट्रध्वज निर्माण झाला. पाचवा राष्ट्रध्वज भारतीय राष्ट्रध्वजाच्या इतिहासातील 1931 हे वर्ष एक अविस्मरणीय वर्ष आहे. यावर्षी तिरंगे ध्वजाला आपल्या राष्ट्रीय ध्वजाच्या रूपात स्वीकारण्याचा प्रस्ताव संमत केला होता. हा ध्वज वर्तमान स्वरूपातील राष्ट्रध्वजाचा पूर्वज आहे. या ध्वजात केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या रंगाच्या 3 समान आडव्या पट्ट्यांच्या मध्यभागी पांढऱ्या पट्टीत गांधीजींचा फिरता चरखा होता. परंतु स्पष्टपणे असे सांगण्यात आले होते की याचे कोणतेही धार्मिक महत्त्व नाही आणि याची व्याख्या अशाच प्रकारे संबोधली गेली होती. हा ध्वज भारतीय राष्ट्रीय सेनेचे संग्राम चिन्ह देखील होते. सहावा अर्थात वर्तमान राष्ट्रीय ध्वज 22 जुलै 1947 संविधान सभेने वर्तमान राष्ट्रीय ध्वजाला स्वतंत्र भारतीय राष्ट्रीय ध्वजाच्या रूपात स्वीकारले. स्वातंत्र्य मिळविल्यानंतर या ध्वजाचा रंग आणि त्याचे महत्त्व कायम राहिले. यापूर्वीच्या म्हणजेच 1931 राष्ट्रीय ध्वजातील फिरत्या चरख्याच्या जागी सम्राट अशोकाच्या धर्मचक्राला दाखविले गेले आणि अशा प्रकारे काँग्रेस पक्षाचा तिरंगा ध्वज अंतिमतः स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा बनला. आपल्याला माहितीच असेल की भारताचा वर्तमान राष्ट्रध्वज तिरंगा अतिशय अर्थपूर्ण आहे. राष्ट्रध्वजातील केसरी रंग देशाचे सामर्थ्य आणि धैर्याचे प्रतीक आहे. पांढरा रंग शांती आणि सत्याचे प्रतीक आहे. हिरवा रंग सुपिकता, वृद्धी आणि भूमीची पवित्रता दर्शविते, तर आपल्या राष्ट्रध्वजातील अशोकचक्र गतिशीलता दर्शविते, अर्थात जीवन गतिशील आहे आणि थांबण्याचा अर्थ मृत्यू आहे.
मित्रांनो, राष्ट्रध्वजाच्या इतिहासाबद्दल माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कॉमेंटमध्ये जरूर कळवा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ज्ञान, माहिती व मनोरंजन यासाठी पाहत राहा नॉलेज मराठी. धन्यवाद.